मानवता संयुक्त संघ सोलापूर यांच्या वतीने बार्शी तालुक्यातील बाबळगाव येथे ज्या अनाथ व गरीब कुटुंबाच्या घरी दिवाळी साजरी झाली नाही अशा कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विजय अंबादास कोरे बोलताना म्हणाले की सध्या बार्शी तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे आणि वाढलेल्या महागाईमुळे गरीब कुटुंब दिवाळी साजरी करू शकले नाहीत. अशा कुटुंबांना मानवता संयुक्त संघ सोलापूर यांच्या वतीने दिवाळी फराळाचे वाटप केले. वाटप केलेले राही भागवत नाईक नवरे, जिजाबाई प्रल्हाद नाईक नवरे, निलावती विठ्ठल झोंबाडे, सोजर रोहिदास शिंदे, जालिंदर बाबू अंधारे, मंगल जयराम जाधव, जनार्दन तबा शिंदे इत्यादी कुटुंबांना फराळाचे वाटप केले. यावेळी माजी सरपंच श्रीरंग शिंदे, उपसरपंच चेतन शिंदे, सुनील उकिरडे, नचिकेत गोंदिल, पप्पू शिंदे, समाधान पाटील, गोविंद शिंदे, संतोष शिंदे, मामा मस्के, यल यल शिंदे, राम नेटके सह सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, मी विजय अंबादास कोरे, मानवता संयुक्त संघ जिल्हा सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष यांच्या वतीने बार्शी तालुक्यातील बाबळगाव येथे अनाथ गरीब गरजू ज्या लोकांच्या घरी दिवाळी साजरी झाली नाही अशा लोकांच्या घरी मानवता संयुक्त संघ सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने बाबुळगावातील कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप केले. सध्या बार्शी तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. काही लोक या दिवाळ सणापासून वंचित आहेत. आपण या मातीत जन्मलो काहीतरी देणे लागतो या उदात्त कार्यासाठी अशा लोकांना लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या सेवारूपी यज्ञात सहभागी होण्याचे सौभाग्य मला प्राप्त झाले.